चिपळे ग्रुप ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना युतीच्या सरपंच पदासाठी कविता संदीप शीत तर सदस्य पदाच्या उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज शनिवारी तहसील कार्यालयात भाजपचे तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या उपस्थितीत दाखल केला. चिपळे ग्रुप ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी 24 फेब्रुवारी मतदान आणि 25 फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर चिपळे ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी कविता संदीप शीत तर सदस्य पदासाठी मंगेश फडके, धीरज फुलोरे, अमृता फुलोरे, अर्चना पाटील, कुंदा ठाकूर, रंजना पाटील, जयश्री म्हस्कर, गणेश म्हस्कर, मीनाक्षी फडके, ज्ञानेश्वर फडके, संदेश फडके, ललिता पाटील, वैशाली पाटील या भाजप शिवसेना युतीच्या उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज तहसील कार्यालयात दाखल केला. यावेळी भाजपचे तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, पंढरीनाथ फडके, सुमती पंढरीनाथ फडके, पंचायत समिती सदस्य भूपेंद्र पाटील, विश्वजित पाटील, कविता गायकवाड, माजी सरपंच दीपाली फडके, रामदास पाटील, कृष्णकांत पाटील, तुकाराम पाटील, रमेश शेठ पाटील, गणेश म्हस्कर, अंकुश पाटील, संदीप शीत, गुरुनाथ फडके, सुनील पाटील, मिन्नत पाटील, दीपक पाटील, हरीशदास फुलोरे, बबन पाटील यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कर्नाळा ग्रुप ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी 24 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजप शिवसेना युतीच्या सरपंच पदासाठी गणेश पाटील यांच्यासह सदस्य पदासाठीच्या उमेदवारांनी शनिवारी आपला उमेदवारी अर्ज तहसील कार्यालयात दाखल केला. कर्नाळा ग्रुप ग्रामपंचायत निवडणुकीच्या अनुषंगानं सरपंच पदासाठी गणेश पाटील तसेच सदस्य पदासाठी प्रभाग क्रमांक 1 मधून सुरेश हापसे, तुलसा सुरेश हापसे, सुनीता वाघमारे, प्रभाग क्रमांक 2 मधून विकास पाटील, रोशनी पाटील, प्रभाग क्रमांक 3 मधून जिशान दाखवे, कमला पाटील, प्रभाग क्रमांक 4 मधून जगदीश जंगम, शुभांगी विश्वासराव, राम सवार, प्रभाग क्रमांक 5 मधून शर्मिला पाटील, रत्नमाला म्हात्रे यांनी आपले उमेदवारी अर्ज तहसीलदार कार्यालयात दाखल केले. यावेळी चंद्रकांत पाटील, अशफाक दाखवे, लक्ष्मण गावंड, उमेश पाटील, जनार्दन कोळी, जितेंद्र पाटील, रोशन पाटील, लक्ष्मण पाटील, प्रशांत पाटील, संदीप पाटील यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ आणि मान्यवर उपस्थित होते. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.